सोलापूर शहरातील गुरुनानक चौक परिसरात अत्याधुनिक रुग्णालय उभारण्यात आले आहे. नवीन जिल्हा रुग्णालय आणि महिला व नवजात शिशूसाठी 100 बेडचे रुग्णालय तयार असून याचे उद्घाटन बुधवारी संपन्न होणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील गोरगरीब नागरिकांना मोठा आधार मिळणार आहे. दरम्यान शहरातील गुरुनानक चौक परिसरात हे अत्याधुनिक रुग्णालय उभारण्यात आले असून यातील काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या फर्निचर व्यवस्था करण्याचे काम संपूर्ण होत आले असून महिला व नवजात शिशू विभागात 100 बेडचे रुग्णालय असून यात सगळ्या अत्याधुनिक सुविधा असणार आहेत. एकूण 2 मजली इमारत असून यामध्ये तळमजल्यावर ओपीडी आणि प्रशासकीय विभाग आहे तर पहिल्या मजल्यावर प्रसूतीगृह, शस्त्रक्रियागृह आणि आयसीयू यांचा समावेश आहे. तसेच 3 ऑपरेशन थिएटर शिवाय नवजात बालकांसाठी आयसीयू विभाग आहे. या ठिकाणी सर्वत्र अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात आल्याने नवजात शिशूंसाठी उपचार करणे सोपे जाणार आहे. त्याच पद्धतीने प्रसूती झाल्यानंतर महिला रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड असून प्रत्येक मजल्यावर आरओ पाण्याची सोय असणार आहे. त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूस जिल्हा रुग्णालय असून तळमजल्यावर ओपीडी, अतिदक्षता आयसीयू याशिवाय केस पेपर विभाग, पोलीस चौकी, रुग्णांना बसण्यासाठी प्रशस्त व्यवस्था असणार आहे. पहिल्या मजल्यावर नेत्र शस्त्रक्रियेचे 2 थिएटर आणि इतर शस्त्रक्रिया थिएटर असणार आहेत. शिवाय दुसऱ्या मजल्यावर प्रशासकीय विभाग असून या ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सकांची केबिन असणार आहे. त्या ठिकाणीच आस्थापना विभाग उभारण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक सुहास माने यांनी अधिक माहिती देताना जिल्ह्यातील रुग्णालय बुधवारी सुरू होणार आहे. हे रुग्णालय प्रत्येकी 100 बेडचे असून येथील कर्मचाऱ्यांची पदभरती थोड्या प्रमाणात झाली आहे. उर्वरित पदभरती लवकरच होणार आहे. यासह हॉस्पिटलमधील स्वच्छतेकडे विशेष लक्ष असणारा कोणी अस्वच्छता केल्यास त्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले. एकंदर शहर जिल्ह्यातील रुग्णांना या जिल्हा आणि महिला व नवजात शिशु रुग्णालयाचा विविध उपचारांसाठी मोठा आधार मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.